चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स न्यू कॉन्सेप्ट जो अपन एक्सरसाइज 6.2 मध्ये वापरणार आहे, राइट। एकदम सिंपल फॉर्म्युला, त्या सिंपल फॉर्म्युलेमध्येच पूर्ण एक्सरसाइज आहे। शॉर्टेस्ट डिस्टेंस बिटवीन टू लाइन्स, बरोबर। आता बघा, समजा मी दोन लाइन्स पॅरलल घेतल्या, बरोबर, आणि यांच्यामधले डिस्टन्स फाइंड आउट करायला हवे। ही आहे माझी लाईन L1, ही आहे माझी लाईन L2। शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं, शॉर्टेस्ट म्हणजे काय, कमीत कमी छोटं। हे डिस्टन्स समजा 5 आहे, बरोबर। हे डिस्टन्स पण किती आहे, 5 आहे। हे डिस्टन्स पण किती आहे, 5। म्हणजे पॅरलल लाईन मध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स सगळीकडे सेम राहणार, बरोबर। आता समजा मी अशा लाईन ड्रॉ केल्या, बरोबर, इंटरसेक्टिंग लाइन्स L1 आणि L2। जो आजचा क्वेश्चन सोडवा ना, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं होतं की काय ते इंटरसेक्शन पॉइंट होता, बरोबर, आणि कुठल्या पॉइंटला दोन लाईन इंटरसेक्ट होतात, बरोबर। तो क्वेश्चन शो दॅटचा विचारला की शो दॅट दीज टू लाईन्स इंटरसेक्ट, आणि मग त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणता, असा क्वेश्चन विचारला, बरोबर। मग आता हा कॉन्सेप्ट काय समजून घ्या। मला सांगा या दोन लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असेल रे? झिरो असणार का? कारण हे शॉर्टेस्ट नाहीये, हे शॉर्टेस्ट नाहीये, म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स ज्यावेळी दोन लाईन्स इंटरसेक्ट होतात त्यांचा डिस्टन्स झिरो झालं ना, बरोबर। मग आपल्याला काय करायचंय, जर दोन लाईन्स इंटरसेक्टिंग असतील तर त्यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती झालं रे, झिरो झालं, आपल्याला कळालं, बरोबर। पण समजा ही लाईन अशी आहे, लेट सपोज, आणि ही लाईन अशी आहे, बरोबर, तर या दोघांमध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स आपण अजून करूया की हे झालं बाबा, ओके नाही। तर ते शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय, मला ते माहीत पाहिजे। आता ऐका, शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड करायचे पुन्हा दोन मेथड, एक तर कार्टेशियन मेथड, एक वेक्टर मेथड। मी तुम्हाला ॲडवाईस करेल की कार्टेशियन मेथडच वापरा, अतिशय सोपी आहे। जर क्वेश्चन वेक्टरमध्ये दिला असेल, वेक्टर इक्वेशनमध्ये, पटकन त्याला कार्टेशियनमध्ये कन्वर्ट करा आणि मी सांगितलेला फॉर्म्युला लक्षात ठेवा, बरोबर। आता आपण असं अजून करूया की ही माझी पहिली लाईन आहे L1, बरोबर। पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे, समजा बघा, लक्ष द्या, x minus x1 upon a1 is equals to y minus y1 upon b1 is equals to z minus z1 upon c1, हे कुणाचं इक्वेशन आहे, पहिल्या लाईनच। अँड दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय बघा बरं, आपलं x minus x2 upon a2 is equals to y minus y2 upon b2 is equals to z minus z2 upon c2। या दोन लाईन्स आहेत, दोन मिनिटं बघा, या दोन लाईन मधलं आता मला काय करायचंय, काय करायचंय, शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं, बरोबर। तर काय फॉर्म्युला, एकदम सिंपल फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ, डिटर्मिनंट येतो सर्वांना, बरोबर। काय करते बघा, आता x2 minus x1, या x2 मधून हा x1 सबट्रॅक्ट करायचा, x2 minus x1, y2 minus y1, इथे काय झालं, z2 minus z1, बरोबर। मी x minus x1 नाही लिहिलं का, कारण x मला माहित नाही, मला x कॅल्क्युलेट करत बसावं लागेल, डिस्टन्स म्हणजे नंबर आला पाहिजे ना आपला, तर या x2 मधून x1 सबट्रॅक्ट करू शकतो, नंबर मिळेल आपल्याला, बरोबर। नंतर पहिल्या लाईनचे DRS काय येते, a1 b1 सिंगल लिहून घ्या, इथे a1 b1 c1। दुसऱ्या लाईनचे DRS काय आहेत आपले, a2 b2 c2, झालं डिटर्मिनंट कम्प्लीट, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, मला काय करतोय, ab minus ab चा ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस मी कसं लिहितोय बघा, bc minus bc चा ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस ac minus ac चा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर। आता आपल्याकडे ab minus ab कॅन्सल झालं, झिरो झालं, हे पण झिरो झालं, पण डिनॉमिनेटर झिरो आला, डिनॉमिनेटर झिरो झाला तर आन्सर इन्फिनिटी आलं, मग शॉर्टेड डिस्टन्स इन्फिनिटी येईल का, नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात राहून असं लिहायचं, ab minus ab ब्रॅकेट स्क्वेअर, bc ac, बरोबर। आणि आता काय करायचं बघा, 1 2 2 1 1 2 2 1 1 2 2 1, म्हणजे ते लक्षात ठेवायला अवघड जातं, ab minus ab plus bc minus bc plus ac minus ac, 1 2 2 1 1 2 2 1 1 2 2 1, हा झाला माझा डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स फाइंड करायचा फॉर्म्युला, बरोबर। आणि मी आता सांगितलं, समजा आता बघा, जर या दोन लाईन्स इंटरसेक्ट होत असतील असं प्रूव्ह करायला विचारते, नाही बाबा हे प्रूव्ह करून दाखवा, या दोन लाईन्स जसं मागच्या क्वेश्चन मध्ये म्हणलं, बाबा प्रूव्ह करून दाखवा, तर आपल्याला काय करायचंय, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो दाखवायची, जर ह्याचा या डिस्टन्सचा आन्सर झिरो आलं त्याचा अर्थ काय, त्या इंटरसेक्टिंग, बरोबर। आता बघा मी काय म्हणतोय, हा पहिला फॉर्म्युला काय आला, देअरफोर व्हेन लाईन्स आर इंटरसेक्टिंग, आपण काय लिहिलेलं सांगा,
डिस्टन्स त्यांचा किती होऊन जाईल झिरो. हा डिस्टन्स झिरो झालं, हे डिस्टन्स झालं, तर हा डिनॉमिनेटर पूर्ण याला मल्टिप्लाय झाला म्हणजे डिनॉमिनेटर पण झिरो झाला. बरोबर, म्हणजे काय माहिती आपल्याला अल्टिमेटली काय माहिती आपल्याला, हा जो वरची टर्म आहे कुठली, एक्स टू मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, झेड टू मायनस झेड वन, पुढे काय रे, ए वन बी वन सी वन, ए टू बी टू सी टू, याचा आन्सर किती असणार आहे, झिरो. मग लाईन्स इंटरसेक्ट करतायत असं प्रूव्ह करायला विचारलं तुम्हाला काय करायचंय, याची व्हॅल्यू झिरो आहे असं प्रूव्ह करायचं. जर डिस्टन्स झिरो झालं तर ही पूर्ण व्हॅल्यू इकडे मल्टिप्लाय झाली ना, कारण इकडे डिव्हिजन झाला, तिकडे कसं मल्टिप्लिकेशनला, म्हणजे याचा आन्सर किती येईल रे, झिरो. याच्यावरती आपल्याला उद्या क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर उद्या येताना या पर्टिक्युलर फॉर्म्युल्यावरती फक्त एक क्वेश्चन जो तुम्हाला वाटतो तो सॉल्व्ह करूया नोट्समध्ये, टार्गेटमधले मी सोडून देईल. कळायला लागते सर्वांना, शुअर, डन. आता दोघे इक्वल आहेत.